सोलापूर शहरामध्ये आणि सोलापूरच्या ग्रामीण भागामध्ये कॉलेज असेल, शाळा असेल, रस्त्यावर असेल, ज्या 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 ठिकाणी ज्या ज्या पानटपरीवर हा सोलापूर शहरामध्ये ओला मावा आहे, कोरडा मावा आणि सुका मावा असे तीन प्रकारचे मावे हा सोलापूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये अवैधरित्या विकले जात आहेत। त्याच्यामध्ये सोलापूर शहरातील माझ्या युवकांना कॅन्सरची लागण मोठ्या प्रमाणात होत आहे। आज सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या पानटपरीवर ज्या ज्या पद्धतीने अवैधरित्या ज्या पद्धतीने मावे खुलेआमपणे विकून माझ्या सोलापूर शहरातील मायबाप जनतेचे घर उद्ध्वस्त करण्याचं काम हे सगळे सुका मावा असेल, ओला मावा असेल आणि कोरडा मावा विक्रेते हे करत आहेत। आज ह्या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये पत्रकार परिषद घेऊन ह्या सोलापूर शहरामध्ये ओला मावा, सुका मावा आणि कोरडा मावा कशा पद्धतीने बनवलं जातं, त्या ओल्या मावामध्ये व्हाईटनर असेल, थिनर असेल, केमिकलयुक्त कलर वापरून त्या ठिकाणी घरगुती घरामध्ये ओला मावा ह्या ठिकाणी बनवला जातो। म्हणून माझी सोलापूर शहरातील पोलीस आयुक्त असतील, अन्न प्रशासन विभाग असेल आणि सोलापूरचे अधीक्षक ग्रामीण भागाचे जे एस पी साहेब असेल त्यांना माझी प्रामाणिक विनंती आहे, येत्या दोन दिवसामध्ये सोलापूर शहरामधील आणि ग्रामीण भागामधील खुलेआमपणे विकला जाणारा ओला मावा असेल, कोरडा मावा असेल आणि सुका मावा असेल ह्याची 100% बंद झाली पाहिजे। प्रत्येक पानटपरीवर कारवाई झाली पाहिजे। त्या अनुषंगाने आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून आम्ही ह्या ठिकाणी भूमिका घेतलेली आहे आणि माझ्यासोबत माझ्यासमोर असलेले हे सगळे ह्यांना देखील मावामुळे कॅन्सर झालेला आहे। आज सोलापूर शहरातील वय वर्ष 15 ते वय वर्ष 30 यातील जो युवक आहे आज त्यांचे जबडे उघडले जात नाही आहेत, त्यांना स्किनचा प्रॉब्लेम होतो आहे। म्हणजे हे सगळे जे आहेत जबड्यामध्ये देखील काळे डाग पडत आहेत, ते म्हणजे कॅन्सर होण्याची सुरुवात आहे। म्हणून आज सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून आज या ठिकाणी आम्ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि पुराव्यासहित ज्यांना ज्यांना ज्या ओल्या मावामुळे, सुक्या मावामुळे आणि कोरड्या मावामुळे ज्या ज्या वेदना झाल्या आहेत हे सगळे युवक आहेत, वय वर्ष 15 ते 30 वर्ष आतील युवक आहेत। आज तुमच्या नजरेस पडणारा हा मावा अन्न औषध प्रशासन अधिकाऱ्याच्या नजरेस पडत नाही का? आज त्याला पडला असेल न पडला असेल, परंतु आजपासून जो अधिकारी ज्याच्या पद्धतीची आम्ही तक्रार त्यांच्याकडे दाखल केलं ते नाही केलं तर अन्न प्रशासन विभागाला देखील कुलूप ठोकल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे। आणि ह्या दोन दिवसामध्ये ह्या सोलापूर शहरातील आणि ग्रामीण भागातील जो सर्रासपणे अवैधरित्या विकला जाणारा ह्या सोलापूरला कॅन्सरची लागण करणारा जो काही मावा असेल तो येत्या दोन दिवसामध्ये जर बंद नाही झाला तर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून ह्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, ह्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सोलापूरचे एक एक हाँ दी एक एक सेट।